तर विसर्जनाच्या दिवशी म्हणजे उद्याला मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. 8 अप्पर पोलीस आयुक्त 25 पोलीस उपायुक्त हे बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. तर सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. गणेशोत्सवाचा उद्याच शेवटचा दिवस आहे आणि सर्वच मोठ्या गणपतींचं विसर्जन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि त्यासाठी मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. या संदर्भात माहिती देतात की यंदाच्या बंदोबस्ताची कशी तयारी असणार आहे. माझ्यासोबत सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी सर आहेत. सर, आपण दरवर्षी मोठ्या संख्येनं बंदोबस्त मुंबईमध्ये तैनात करतो. चौपाट्यावरती विशेष करून जी गर्दी होते त्या गर्दीच्या नियोजनासाठी मुंबई पोलीस रस्त्यावरती असतात. यंदाची कशी व्यवस्था करण्यात आली आहे व किती बंदोबस्त असणार आहे? उद्याचे विसर्जनसाठी मोठ्या संख्यामध्ये पोलीस पण तैनात केलेले आहेत. त्यामध्ये अराऊंड 2800 ऑफिसर्स और 16,000 जास्त मेन त्यासाठी डिप्लॉय केलेले आहेत. त्यामध्ये इम्पॉर्टंट जो विसर्जनचं ठिकाण आहे चौपाटी, तिकडे बंदोबस्त नियोजन आहे. याचे व्यतिरिक्त जो मेट्रोचे रूट्स आहेत ते पण कवर केलेले आहेत आणि आणखी सिटीमध्ये जो हाई फुटफॉलचे एरिया आहे तिकडे पण व्हेरियस टाईप ऑफ डिप्लॉयमेंट वी हॅव डन. हे जो इम्पॉर्टंट ठिकाण आहे तिकडे महिलांची गर्दी होणार आहे. तिकडे आम्ही व्हेरियस स्कोड तयार केलेली आहे महिला सुरक्षा निमित्तानं आणि ते स्कोडच्या माध्यमातून जो आहे व्यवस्थित चेकिंग होईल. त्याचे व्यतिरिक्त आमचे निर्भयाचे पथक आहे, त्यांची रेग्युलर गस्त होईल रोडवर. त्याचे व्यतिरिक्त आमचे 103 हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर पण कोणा ना काही असिस्टन्स लागली तो पण सज्ज आहे. आणि ओव्हरऑल डिप्लॉयमेंट पूर्ण शहरामध्ये आहे, इमिजिएटली हेल्प जो आहे कुठल्याही नागरिकांना मिळेल. पुढे जाणारे संदेश पैकर सोबत कृष्णा सोनारोडकर, TVN मराठी, मुंबई. चतुर्दशीच्या निमित्तानं नेमकी कशा पद्धतीनं मुंबई पोलिसांची व्यवस्था आहे तेही पाहूयात. मुंबईत विसर्जनासाठी पोलीस बंदोबस्त. 8 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2466 अधिकारी, 16,250 पोलीस अंमलदार, SRPF आणि QRT टीम, 7,000 CCTV कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवणार. साध्या वेशातील पोलीस कर्मचारीही तैनात. निर्भया पथकाच्या माध्यमातूनही गस्त.